ग्रामीण भागात पाळीव जनावरांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मान दिला जातो शेतीच्या कामासह ऊस वाहतूक करून धन्याला चार पैसे मिळवून देण्यात देखील बैलजोडी उपयोगी पडते त्यामुळे बहुतांश कुटुंब बैलांना जीवापाड जपतात आज सकाळी पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या विजय जगताप यांच्या एका बैलाचा ऊस वाहतूक करताना पोरले गावाजवळ हृदयविकाराच्या झटक्यानं जागीच मृत्यू झाला लाडक्या बैलाच्या अचानक मृत्यूमुळं त्या कुटुंबातील मातेनं फोडलेला हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता शेतीला यांत्रिकीकरणाची जोड मिळाली असली तरी अनेक ठिकाणी शेतीच्या कामासाठी आजही बैलांचा वापर केला जातो बैलाला घरच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली जाते पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या विजय जगताप यांनी संसाराला हातभार लागण्यासाठी सोन्या आणि राजाची बैलजोडी सांभाळली होती शेतीबरोबर ही बैलजोडी ऊस वाहतुकीला देखील जगताप कुटुंबाला मदत करत होती लाडक्या बैलांच्या जीवावर जगताप कुटुंब आर्थिक उलाढाली करत होतं आज सकाळी दहाच्या सुमारास माझगावातून ऊस भरलेली गाडी घेऊन सोन्या आणि राजा ही बैलजोडी दालमिया कारखान्याकडे चालली होती पोरले गावाजवळ आल्यावर सोन्या बैलाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका बसला त्यामुळे तो पोरले गावाजवळ रस्त्यातच कोसळला थरथर त्या अंगानं डोळ्यातून अश्रू ढाळत धन्याच्या समोरच त्यानं अखेरचा निरोप घेतला रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा आणि कुटुंबाला साथ देणारा बैल अचानक साथ सोडून गेल्यामुळे जगताप कुटुंबाला काहीच कळेना अवघ्या काही क्षणातच सोन्या बैलाचा खेळ संपल्याचं लक्षात येताच विजय जगताप यांच्या पत्नीनं फोडलेला हंबरडा काळीस पिळवटून टाकणारा होता सोन्या बैलाच्या अचानक झालेल्या मृत्यूचा जगताप कुटुंबाला मोठा धक्का बसलाय तर नागरिकांमधूनही या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त होतीये